हॅलो, नमस्कार. मी महेश्वरी तुमचं सर्वांचं स्वागत करते बिंग माही या चॅनलमध्ये. तर आज मी सगळ्यांच्याच आवडीचं शेंगदाणा चिक्की बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेंगदाणा चिक्की बनवण्याकरिता मी इथे एक वाटी शेंगदाणा भाजून त्याच्या सालीकडून पाखरून घेतलेले आहे आणि एक वाटी गूळ व गरजेनुसार तूप इत्यादी साहित्य घेतलेले आहे. शेंगदाण्याची चिक्की बनवण्याकरिता सर्वप्रथम मी कढई गरम कर ठेवलेले आहे. कढई गरम झाल्यावर एक चमचा तूप टाकलेला आहे आणि एक वाटी गूळ घालून गुळाचा पाक तयार करून घेणार आहे. मी या ठिकाणी हे गूळ बारीक कापून घेतलेले आहे, जेणेकरून काय होईल की पाक लवकर तयार होण्यास मदत होईल. जर तुम्ही एक वाटी शेंगदाणा घेतला असाल तर एक वाटी गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि आपल्याला हे पाक सतत परतत राहायचे आहे. कारण पाक करपण्याची शक्यता असते आणि चिक्की बनवण्याची ही संपूर्ण प्रोसेस पाकवर अवलंबून असते. आणि शेंगदाणे पाक तयार होण्याआधी पाकात घातले तर चिक्की चिवट होण्याची शक्यता असते आणि मग ते दाताला चिकटते. म्हणून शेंगदाण्याची चिक्की बनवताना पाक हे काळजीपूर्वक आणि व्यवस्थित केले तरच चिक्की परफेक्ट बनते. तुम्ही बघू शकता की आपलं गूळ मेल्ट झालेलं आहे पण पाक अजूनही तयार झालेला नाही, म्हणून सतत हलवायचं आहे. आपण पाक तयार करताना यात तूप टाकलेला होता, याने चिक्कीला शाईन येईल. आणि हो, एक लक्षात ठेवायचं आहे की पाक खूप जास्त पुढेही न्यायचं नाही, म्हणजे पाक जास्त वेळही शिजवायचं नाही, नाहीतर मग आपली चिक्की खूप कडक होईल आणि त्याची चवही वेगळी लागेल. तुम्ही बघू शकता की गूळ कशा प्रकारे फुगलेला आहे. आपला पाक तयार होत आलेला आहे. अजून 1-2 मिनिट आपल्याला हे परतत राहायचे आहे. तर आता पाक तयार झालेला आहे का पाहूया. यासाठी मी एक वाटीत पाणी घेतलेले आहे आणि यात तयार केलेले पाक 1-2 थेंब टाकायचे आहे आणि थंड झाल्यावर चेक करायचे. जर तयार केलेले पाक कडक असेल तर आपला पाक तयार झालेला आहे. आणि जर आपला पाक ओढला गेला, मऊ असेल आणि जर त्याची तार सुटत असेल तर आपला पाक तयार झालेला नाही, तर आपला पाक तयार झालेला आहे. तर आता मी यात शेंगदाणे घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून हलवत राहायचे आहे, कारण आपला पॅक तयार आहे आणि खाली लागण्याची शक्यता असते. चिक्की म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. मुले गूळ आणि शेंगा खायला बघत नाहीत, मग मुलांना अशा प्रकारे तुम्ही चिक्की बनवून देऊ शकता आणि मुलांसाठी अतिशय उत्तम पौष्टिक असा पर्याय आहे आणि याने कॅल्शियम वाढण्यास मदत होते. शिवाय उपवासासाठी सुद्धा तुम्ही चिक्की करून खाऊ शकता. आपलं चिक्कीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी हे मिश्रण पोळपाटावर काढून घेणार आहे. पोळपाटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण पोळपाटावर काढून घेतल्यानंतर लाटण्याने लाटून घेणार आहे. लाटण्याला सुद्धा मी तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही बटर पेपरवर सुद्धा लाटून घेऊ शकता. तुम्हाला ही चिक्की जेवढी पातळ हवी असेल तेवढे पातळ लाटून घेऊ शकता. आता मी सुरीच्या मदतीने जेवढं चौकोनी आकार देता येईल तेवढा आकार देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आकार देऊन झाल्यानंतर परत लाटण्याने लाटून घेणार आहे. आपल्याला हे प्रोसेस जेवढं लवकर करता येईल तेवढं लवकर करायचं आहे. चौकोनी आकार देऊन झाल्यानंतर परत मी लाटून घेणार आहे. जेवढं शक्य होईल तेवढं पातळ लाटून घेत आहे. तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. मी इथे मध्यम आकाराचे काप करून घेत आहे. सगळं साहित्य तयार असेल तर आपली चिक्की एकदम पटकन तयार होते. चिक्कीला शेप देऊन झाल्यानंतर याला थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचे वडे काढून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती इझिली निघत आहेत. मी यातली एक चिक्की तुम्हाला तोडून दाखवते. तुम्हाला आवाजावरून कळालंच असेल की चिक्की किती खुसखुशीत झालेले आहेत. अशाच प्रकारे सर्व चिक्की काढून घेते. तुम्ही ही चिक्की एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा व्हिडिओत। तोपर्यंत नमस्कार।